नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक माहिती सरकारी योजना आणि शासन निर्णय यांची माहिती देणाऱ्या आपल्या माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सर्च स्वागत करीत आहे मित्रांनो आज महाराष्ट्राच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाने एक नवीन शासन निर्णय काढला आहे त्यानुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यास मान्यता दिली आहे आता केंद्र शासनाने शेतकरी कुटुंबांना निश्चित उत्पन्न देण्यासाठी एक फेब्रुवारी दोन हजार एकोणावीसपासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही सुरू करण्यात आली त्यालाच पी एम किसान योजना असेही म्हटलं जातं सदर योजना कृषी विभाग महसूल विभाग व ग्राम विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने राबविण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत जे काही शेती ज्या शेतकऱ्यांच्या नावावर हो आहे त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला पती पत्नी अठरा वर्षी खालील आपत्य हे सोडून जे काही एक शेतकरी कुटुंब आहे यांना प्रतिवर्ष रक्कम सहा हजार लाभ म्हणजेच दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये अशी वार्षिक तीन समान हप्त्यामध्ये केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार पात्र लाभार्थींच्या खात्यावरती थेट हस्तांतरण आणि जमा केले जात होतं पी एम किसान योजनेचे कामकाज चांगल्या रीतीने राबवले जात असल्याने या कामकाजाची नोंद देशपातळीवर घेण्यात आली होती माहे मार्च दोन हजार एकवीसपासून सदर योजनेच्या कामकाजावर विपरीत परिणाम होत असल्याचे पी एम किसान योजना कृषी विभागाकडे हस्तांतरित करण्याची मागणी करण्यात येत होती या मागणीस म्हणजेच पी एम किसान योजना राबविण्यात येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याचा प्रस्ताव तीस मे दोन हजार तेवीस रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्यात आला होता आणि त्याला मान्यता देण्यात आली होती त्याला अनुसरून आता पुढील प्रमाणे महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय घेतला आहे तर हा शासन निर्णय काय आहे ते आज आपण समजून घेणार आहोत तत्पूर्वी आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका असेच व्हिडिओ माहिती नियमितपणे आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपवरती मिळवण्यासाठी आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्या लिंकवरनं हे ग्रुप जॉईन करू शकतात तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ शासन निर्णय आता आपण समजून घेऊया प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयान्वये राज्यात राबविण्यात येत असून सदर योजना राबविताना येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन कोणताही पात्र लाभार्थी प्रस्तुत योजने अंतर्गत प्राप्त होणाऱ्या लाभापासून वंचित राहू नये याकरिता सदर योजनेची सुरळीत अंमलबजावणी होण्यासाठी प्रस्तुत योजनेच्या कार्यपद्धतीमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे तर आता या कोणकोणत्या सुधारणा करण्यात आल्या आहेत यामध्ये जे काही अर्जदार आहेत जे सध्या ज्यांना लाभ मिळत आहे ज्यांना नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे त्या रजिस्ट्रेशन करणाऱ्या अर्जदारांनाही यामध्ये सामावून घेण्याचं आता महाराष्ट्र शासनाने ठरवलं आहे त्यासोबतच जे महसुली अधिकारी आहे कृषी अधिकारी यांच्याही कार्यपद्धतीत आता सुधारणा करण्यात आली आहे तर या सुधारणा काय आहेत ते आपण एक एक समजून घेऊया सर्वप्रथम जे शेतकऱ्यांना आता सद्यस्थितीत अनुदान मिळत आहे दोन हजार रुपये तीन महिन्याला त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांना नवीन अर्ज दाखल करायचे आहे त्यांना आता कोणते कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पडाव्या लागतील कोणकोणती कौन कागदपत्रे जमा करावी लागतील तर त्याचीच माहिती आता आपण समजून घेऊया आता सर्वप्रथम जो कोणी शेतकरी अर्जदार असणार आहे त्याला केंद्र शासनाच्या पोर्टलवरती नोंदणी करावी लागणार आहे या नोंदणीला ते त्या शेतकऱ्याच्या तालुक्यातील अधिकाऱ्यांमार्फत किंवा जे काही सामूहिक सुविधा केंद्र म्हणजेच सी एस सी सेंटर असतील सेतू कार्यालय असतील तेथे ते त्यांना नोंदणी करावी लागेल लागेल किंवा तो शेतकरी स्वतःही जाऊन नोंदणी करू शकणार आहे त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांची आता सदस्यत खाती आहेत त्यांना त्यांच्या खात्यांचं ई के वाय सी पी एम किसान पोर्टलवरती करणं हे अनिवार्य आहे त्यासोबतच त्यांचे बँक खाते हे आधारशी लिंक असणं हे कंपल्सरी आहे शासनाने वेळोवेळी जे काही नवीन नियम अपडेट करतील त्याच्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्यांना आपले जे काही अर्जामध्ये ई के वाय सी करणं असेल अपडेट करणं असेल बँक खातं जोडणं असेल हे सर्व त्यांना अद्ययावत खातं ठेवणं हे आवश्यक आहे त्यासोबतच आता जे काही जुने पात्र लाभार्थी असतील किंवा नवीन अर्जदार असतील यांच्या अर्जावरती जी काही कारवाई करणार आहेत ते कृषी विभाग करणार आहेत तर कृषी विभाग कोणकोणत्या प्रकारे कारवाई करणार आहे तेही आता आपण समजून घेऊया स्वयं नोंदणीकृत लाभार्थ्यांना मान्यता प्रदान करावी तालुका स्तरावर लाभार्थ्यांची पोर्टलवर नोंदणी करावी अपात्र लाभार्थ्यांची पडताळणी अंती पोर्टलवर चिन्हांकित करावं म्हणजेच जे आ, काही कृषी विभागामार्फत पडताळणी केली जाणार आहे जे काही पात्र लाभार्थी असतील त्यांना पात्र ठरवलं जाणार आहे यापूर्वी जे कोणी लाभार्थी अपात्र झाले होते शासनाच्या चुकीमुळे असेल किंवा काहीतरी डॉक्युमेंटमधले कमतरतेमुळे जे काही वगळण्यात आले होते त्या लाभार्थ्यांना आता परत तपासणी करता येणार आहे चुकून जे काही अपात्र झाले लाभार्थी आहेत त्यांना आता महसूल विभा कृषी विभागाकडनं हे पात्र केलं जाणार आहे त्याकरता आता जे कोणी यापूर्वी अपात्र लाभार्थी असतील त्यांनीही आता परत नोंदणी किंवा फेरनोंदणी करण्यास अडचण असणार नाही त्यासोबतच जे लाभार्थी किंवा जे शेतकरी मयत झाले आहेत त्या शेतकऱ्यांची नोंद ही पोर्टलवरनं काढून टाकण्यात येणार आहे त्यासोबतच ज्या काही तक्रारी शेतकऱ्यांकडनं अर्जदारांकडनं उद्भवणार आहेत त्याचंही निवारण आता कृषी अधिकाऱ्यांना करावे लागणार आहे त्यासोबतच या योजनेची प्रचार आणि प्रसिद्धी करण्याचीही जबाबदारी आता कृषी अधिकाऱ्यांवरती असणार आहे आणि या योजनेचा अंमलबजावणीच्या अनुषंगाने आवश्यक इतर कामकाज हे कृषी अधिकारी हे करणार आहेत आता यातील महसूल विभागाची जी काही जबाबदारी असणार आहे तीही आपण आता समजून घेऊया भूमी अभिलेख नोंदीनुसार अर्जदाराने योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र अपात्र असल्याबाबत पोर्टलवरती प्रमाणित करावं लागणार आहे भूमी अभिलेख म्हणजे जे काही असतील तहसील अंतर्गत येणारे जे काही या, नोंदी असतील त्यानुसार आता पी एम किसान पोर्टलवरती अपडेट केले जाणार आहे तो लाभार्थी खरोखर शेतकरी पात्र आहे की नाही पात्र आहे हे तपासणं आता महसूल विभागाचं काम आहे भूमी अभिलेखाशी संबंधित माहितीची दुरुस्ती केली जाणार आहे मग सातबारावरती नावांची दुरुस्ती असेल किंवा तो शेतकरी त्याच नावाने सातबारा आणि आधार कार्डवर त्याची नोंद आहे की नाही याचीही माहिती घेतली जाणार आहे त्यासोबतच लपात्र लाभार्थ्यांकडून लाभ परतावा हो वसूल करण्यात आहे जे लाभार्थी आता कोणकोणते लाभार्थी पात्र आहे अपात्र आहे या विषयाची सविस्तर माहिती देणारे व्हिडिओ आपण यापूर्वी बनवला आहे तर आणि पात्र लाभार्थी समजून घेण्यासाठी आपल्याला तो व्हिडिओ बघावा लागेल त्या व्हिडिओची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तो व्हिडिओ आपण जाऊन नक्की पहा त्यासोबतच जे काही अपात्र लाभार्थी असतील त्यांच्याकडून वसुली करण्यात येणार आहेत तर हे अपात्र लाभार्थी जे आहे आणि त्यांच्याकडून वसुली कशा पद्धतीने करण्यात येणार याचीही माहिती आपण यापूर्वी दिली आहे तोही व्हिडिओ आपण जाऊ नक्की पहा आता जो काही महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास विभाग आहे त्यांच्याकडेही या शासन निर्णयानुसार जबाबदारी देण्यात आली ती जबाबदारी काय आपण तीही समजून घेऊया पी एम किसान योजनेअंतर्गत लाभार्थी मयत झाल्यास त्याच पोर्टलवरून मयत म्हणून मार्क करण्यासाठी त्यांची माहिती तालुका नोडल यांना उपलब्ध करून द्यावी लागणार आहे हे काम ग्रामविकास विभागाचं असणार आहे पी एम किसान पोर्टलवर नोंदणी करणे पात्र लाभार्थ्यांना मान्यता प्रदान करण्याबाबतची ही खालीलप्रमाणे आहेत म्हणजेच मित्रांनो आता ज्या पहिले ज्यांची नोंदणी आहे आणि ज्यांना नवीन नोंदणी करायची त्यांना कोणत्या कार्यपद्धतीचा अवलंब करावा लागणार आहे तेही आपण समजून घेऊया नवीन अर्जदारांनी पी एम किसान पोर्टलवर अर्ज दाखल करणे नोंदणी करणे आणि आपली पात्रतेची जी काही कागदपत्रे असतील ती तेथे अपलोड करणं आवश्यक आहे लाभार्थ्यांना पोर्टलवर मान्यता प्रदान करण्याबाबतची जी काही कार्यपद्धती आहे तीही आता आपण बघूया अर्जदारांनी केंद्र शासनाच्या पोर्टलवरती स्वयं नोंदणी करावी जि किंवा जे काही आपले तालुका कृषी अधिकारी असतील किंवा सी एस सी सेंटर असतील तेथे ते जाऊन आपण रजिस्ट्रेशन करू शकतात त्याला जे काही आवश्यक कागदपत्रे असतील सातबारा असेल आपला दाखले असतील आधार कार्ड असतील याची कागदपत्रे घेऊन आपण ती नोंदणी करू शकतात पी एम किसान पोर्टलवर नोंदणी केलेल्या अर्जदारांना तालुका स्तरावर थेट नोंदणी केल्यास अर्जदारांची माहिती जमीनधारणेच्या अनुषंगाने पडताळणी करण्याचं काम हे कृषी विभाग आणि तालुका अधिकारी आणि तहसील दार यांचं हे असणार आहे तहसीलदार यांनी नोंदणीकृत अर्जदार यांचे भूमी अभिलेखाशी संबंधित कागदपत्र म्हणजे सात बारा असेल अट आट आठ असेल नोंदीचे फेरफार उतारे असतील किंवा इतर कागदपत्रे असतील यांच्या आधारे खातरजमा करून सदर शेतकरी हा नोंदणीकृत करायचा आहे आणि जर अपात्र असेल तर तशी अपात्र ची नोंद त्या पी एम किसान पोर्टलवरती करायची आहे भूमी अभिलेख नोंदीनुसार अर्जदारांची पात्रता निश्चित करण्याची कार्यवाही महसूल विभागामार्फत केली जाईल व त्या आधारे पुढील कारवाई कृषी विभागामार्फत केली जाणार आहे तालुका जिल्हा कृषी अधिकारी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांमार्फत लाभार्थी योजनेच्या इतर निकाषापर्यंत प्रमाणे पात्र असल्याची खातरजमाही करण्यात येणार आहे त्यासोबतच तहसीलदार यांनी नोंदवलेले अभिप्राय व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकडून माहिती आधारित तालुका कृषी अधिकारी नोंदणीकृत शेतकरी हे पात्र असल्यास त्यांना मान्यता प्रदान ही करण्यात येणार आहे तसेच अपात्र किंवा इतर कारणांनी जे काही नाकारायचं असेल तर त्यांची मान्यता नाकारण्याचे कारण देऊन पोर्टलवरती तशी मान्यता ही नाकारण्यात येणार आहे तालुका स्तरावर मान्यता प्रदान केलेल्या लाभार्थ्यांची यादी जिल्ह्याच्या लॉगिंगमध्ये उपलब्ध झाल्यावरती जिल्हा स्तरावरून मान्यता प्रदान करणे नाकारणे याबाबतची कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येणार आहेत जिल्हा स्तरावरून मान्यता प्रदान केलेल्या लाभार्थ्यांची माहिती कृषी यांच्या स्तरावरती राज्यस्तराय रा उपलब हो, लॉगिंगमध्ये उपलब्ध झाल्यावर राज्यस्तरावरून त्यांच्या मान्यतेची कारवाई टू ही पूर्ण केली जाणार आहे म म्हणजेच मित्रांनो आज आपण या शासन निर्णयातून समजून घेतला आहे की जे पूर्वीचे लाभार्थी होते त्यांनाही आता त्यांची जी काही ई के वाय सी असेल बँक आधार लिंक करणे असेल ही कागदपत्रांची पूर्तता पुन्हा एकदा करावी लागणार आहे जर आपण पूर्तता केली नसेल तर त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांना आता नव्याने अर्ज दाखल करायचा आहे ते शेतकरीही नव्याने अर्ज दाखल करू शकणार आहेत त्यांचीही जी काही कागदपत्रं अपलोड करण्याचं किंवा पी एम किसान पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करणं आता लवकरच सुरू होणार आहे आणि जे शेतकरी यापूर्वी अपात्र झाले होते का कोणत्याही कारणाने त्यांनाही आता आपला अर्ज परत एकदा दाखल करण्याची संधी महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणार आहेत मित्रांनो आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल मी आशा करतो आपण माहिती असायलाच हवी आहे यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर हा यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेल बेलायकन दाबायलाही विसरू नका असेच व्हिडिओ मिळवण्यासाठी पी डी एफ पुस्तके मिळवण्यासाठी आपण आमचा व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा ज्यांची लिंक आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहेत